पनवेल महापालिकेचा सन 2020-21 सुधारित व 2021-22 एकूण 772.77 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सोमवारी सादर झाला. महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी हा अर्थसंकल्प स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष शेट्टी यांना सादर केला. त्याअंतर्गत स्थायी समितीच्या सदस्यांना त्याचा अभ्यास करून चर्चा करता यावी यासाठी ही सभा तहकूब करण्यात आली. पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सोमवारी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आली होती. या सभेत महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष शेट्टी यांना 772.77 कोटी रुपयांचा सन 2020-21 सुधारित व सन 2021-22 अर्थसंकल्प हस्तांतरित केला. अर्थसंकल्प सादर करताना आयुक्तांनी सांगितले की या अर्थसंकल्पात महापालिका क्षेत्राच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला आहे. पनवेल महापालिकेमध्ये समाविष्ट 29 गावांचा विकास करण्यासाठी अनेक निर्णय महापालिकेने या अंदाजपत्रकात घेतले आहेत. याचबरोबर पालिकेच्या मुख्यालयाच्या इमारतीचे बांधकाम करणे, चारही प्रभागांच्या कार्यालयाची बांधकामे करणे, महापौर निवासस्थान बांधणे, सिडकोकडून प्राप्त होणाऱ्या उद्याने, दैनिक बाजार, खुल्या जागा यांची विकास कामे हाती घेतली जाणार आहेत. जिल्हा परिषदेच्या 52 शाळांचे महापालिकेकडे हस्तांतरण झाल्यानंतर इमारती दुरुस्ती, बांधकाम यांच्यावरील खर्चासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. महिला बाल कल्याण विभागाच्या विविध योजनांसाठीचे निश्चित धोरण आखण्यात आले असून शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. दिव्यांगांसाठी पुरेशी तरतूद जमा व खर्चाच्या अंदाजात प्रस्तावित करण्यात आली आहे. महापालिकेची प्रशासकीय इमारत, स्वराज्य या मुख्यालयाच्या विकास, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि पद्मदुर्ग या प्रभाग कार्यालयांच्या विकासासाठी या अर्थसंकल्पात 28 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे. पर्यावरण आणि वृक्ष संवर्धन यासाठी नियमानुसार भरीव तरतूद यामध्ये करण्यात आली आहे. तसेच वेटलँड, मॅनग्रोव्ह जमिनीचे संवर्धन करण्यासाठी आवश्यक तरतूद करण्यात आली आहे. तसेच सिडकोकडून हस्तांतरित करण्यात आलेली उद्याने आणि खेळाचे मैदान यासाठी आवश्यक तरतूद करण्यात आली आहे. या सभेला महिला बाल कल्याण सभापती मोनिका महानवर, स्थायी समिती सदस्य प्रकाश बिनेदार, प्रवीण पाटील, अजय बहिरा, नरेश ठाकूर, नगरसेविका संतोषी तुपे उपस्थित होत्या. पनवेल महानगरपालिकेचा सन 2020-21 सुधारित आणि 21-22 मूळ अंदाजपत्रक आज माननीय स्थायी समितीसमोर सादर करण्यात आला. हे अंदाजपत्रक सादर करताना ते वस्तुनिष्ठ स्वरूपाचं असावं आणि कुठल्याही प्रकारचं ते फुगीर असू नये अशा प्रकारची भूमिका समोर ठेवण्यात आली होती. हे करताना महानगरपालिकेची जी करापासूनची उत्पन्न जी आहे, कर आणि दर, ती साधारणपणे 209 कोटीपर्यंतची त्याच्यात विचारात घेण्यात आलेली आहे आणि एकंदर बजेट जे आहे ते 772 कोटीचं आहे. 772 कोटीमध्ये 195 कोटी ही आरंभीची शिल्लक आहे आणि साधारणपणे 577 कोटी या वर्षाचं उत्पन्न आणि खर्च साधारणपणे विचारात घेण्यात आलेला आहे. यामध्ये मुख्यत्वे मालमत्ता करापासून येणारं उत्पन्न आणि पट्टी किंवा मलनिस्सारण कर यापासून जे उत्पन्न मिळतं हे गृहित धरण्यात आलेलं आहे. शासन अनुदानही याच्यामध्ये काही अंशी गृहित धरण्यात आलेली आहे. हे अंदाजपत्रक सादर करताना विशेष करून सिडकोकडून ज्या काही जागा हस्तांतरित होत आहेत त्या जागा विशेष करून सिडकोच्या नोडमधील आहेत त्या जागांचं संरक्षण आणि विकास हे फोकस करण्यात आलेलं आहे. याशिवाय मागील 3-4 सभा ज्या ग्रामीण भागामधील किंवा अविकसित भागातील जी कामं मंजूर करण्यात आलेली आहेत ती कशा पद्धतीनं करता येतील या बाबी समोर ठेवून आपण विकास कामं त्याच्यामध्ये घेण्यात आलेली आहे. उद्यानाचा विकास सर्वसाधारणपणे 20-22 कोटीचा होईल हेही विचारात घेण्यात आलेलं आहे. सिडकोकडून भविष्यामध्ये पायाभूत सुविधा आपल्याकडे हस्तांतरित होऊ शकतात. सिडको ही शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ आहे. शहराचा विकास करून ते स्थानिक स्वराज्य संस्थेकडे हस्तांतरित करणं यासाठी ते विशेष नियोजन प्राधिकरण आहे. त्यामुळं सिडकोनी कायमस्वरूपी पायाभूत सुविधा पुरवणं अभिप्रेत नाही आणि सिडकोनी ते पुरवण्यासाठी महापालिकेनेही अपेक्षा करणं चुकीचं आहे. त्यामुळे भविष्यामध्ये या सुविधा जसजशा महापालिकेकडे येतील तसतशा त्या सुयोग्य राहाव्यात यासाठी आपण नियोजन करण्यासाठी अंदाजपत्रात काही अंशी तरतुदी केल्या असून तशा प्रकारचं आवाहनही आपण स्थायी समितीला केलेलं आहे की जेणेकरून सिडकोला आपण मोठ्या भावाच्या भूमिकेत बघून त्यांनी जो विकास केलेला आहे त्याचं रक्षण किंवा परिरक्षण आपल्याला करता यावं अशा प्रकारची आपण
ताकद आपल्यामध्ये निर्माण करावी अशा प्रकारचं या अंदाजपत्रकात आपण स्पष्ट केलेलं आहे. नियोजित कामं जी आहे ती वेळच्या वेळी होतील. याशिवाय प्रशासकीय व्यवस्थापनासाठी महानगरपालिकेचा ग्रामपंचायतचे कर्मचारी वर्ग जे आहे त्यांचा महानगरपालिका सेवेत समावेश झालेला आहे. सातवा वेतन आयोग कर्मचाऱ्यांना दिलेला आहे. महानगरपालिकेचा आकृतीबंध नजीकच्या काळात मंजूर होईल. महानगरपालिकेचा सध्याचा जो कारभार जो आहे तो जुन्या नगर परिषद कार्यालयातून चालवला जातो. ती अत्यंत छोटी इमारत आहे, जागा कमी पडते आहे. मोठ्या शहराला 110.06 असा मोठं क्षेत्रफळ असलेल्या महानगरपालिकेला चांगल्या प्रकारचं कार्यालय असावं, नागरिकांना चांगल्या प्रकारे सुविधा देता याव्यात अशासाठी महानगरपालिकेचं मुख्यालय स्वराज्य या इमारतीचं आगामी काळामध्ये बांधकामाला सुरुवात व्हावी. याशिवाय महानगरपालिकेच्या चारही प्रभाग कार्यालयांच्या इमारती सुरू व्हाव्यात यासाठी 28 कोटीची आपण यावर्षी तरतूद केलेली आहे. आणि एकंदरीतच सर्वंकष हा अर्थसंकल्प तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये सिडकोकडून पायाभूत सुविधा आपल्याकडे येणे, महानगरपालिकेचं प्रशासकीय बळकटीकरण होणे आणि अविकसित भागाचा विकास करून जे विकसित नोड आहे शिरपोचे भाग जे आहे त्या भागामध्ये सुद्धा कामाचा समन्वय राखणे अशा प्रकारचा एकंदरीत याच्यामध्ये प्रयत्न करण्यात आलेला आहे. आज का विशेष सभा स्टँडिंग का उसमें सन्मान्य आयुक्त साहबने बजेट कॉपी स्टँडिंग कमेटी में स्टैंडिंग कमेटी का चेयरमैन मेरे को दिया. इस सभा में हम लोग इसका बारे में चर्चा करने के लिए हमको टाइम नहीं मिला. चर्चा करने के लिए 8 दिन का टाइम लेके नेक्स्ट 24 तारीख को ये हमारा स्टैंडिंग का वापस सभा होने वाला है. उसमें हम लोग उसमें चर्चा करके आगे हम लोग महासभा में ये बजट का कॉपी देगा. महापौर मैडम, पनवेल महानगर पालिकेचा सन 2020-21 सुधारित आणि सन 2021-22 मूळ आयुक्तांचे अंदाजपत्रक आज स्थायी समितीला सादर झाले. स्थायी समितीला माननीय आमचे सन्माननीय सभापती संतोषजी शेट्टी साहेब यांच्याकडे माननीय आयुक्त साहेब यांनी अंदाजपत्रक सादर केले आणि त्यामध्ये सन्माननीय सर्व सदस्यांनी या ठिकाणी आपलं मत मांडलं आणि याच्यावर अभ्यास करण्यासाठी आम्हाला वेळ हवा आहे अशा पद्धतीतली विनंती माननीय सभापती महोदय यांच्याकडे करण्यात आली. कारण की आज बजेटची कॉपी आम्हा सर्व सन्मान्य सदस्यांना मिळालेली आहे, त्याच्यामध्ये काय काय बाबी अंतर्भूत आहेत याच्यासाठीचा अभ्यास होणं आवश्यक आहे. यासाठी 8-10 दिवसाचा अवधी आम्हाला मिळावा अशा पद्धतीतली मागणी आम्ही सन्मान्य सभापती संतोषजी शेट्टी साहेब यांच्याकडे केली आणि त्यांना ती पटली. त्याच्यामुळे त्यांनी ती मान्य करून या ठिकाणची पुढील स्थायी समितीची सभा 24 मार्च रोजी आयोजित करण्याचे त्यांनी या ठिकाणी निर्देश दिले. त्या सभेमध्ये सर्व सन्माननीय स्थायी समितीचे सदस्य चर्चा करतील, त्याच्यामध्ये काही सुधारणा असतील त्या सुधारणा मांडतील, सूचना करतील आणि ते स्थायी समितीमध्ये बजेट मंजूर झाल्याच्या नंतर माननीय सभापती संतोषजी शेट्टी साहेब हे सर्वसाधारण सभेमध्ये महासभेमध्ये तो बजेट सादर करतील आणि त्याच्यानंतर महासभा सदरचा बजेट मंजूर नामंजूर याच्यावर चर्चा करून सुधारण्यासहित या ठिकाणी तो मंजूर करण्यात येईल. माननीय आयुक्त साहेबांनी आज सादर केलेलं जे अंदाजपत्रक आहे आणि त्यांनी केलेलं भाषण याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या बाबी त्यांनी नमूद केल्या. महत्त्वपूर्ण बाबी नमूद करत असताना अभ्यासपूर्ण पद्धतीनं त्यांनी नियोजन केल्याचं आम्हाला प्रथमदर्शनी या ठिकाणी जाणवत आहे. त्याबद्दल माननीय सभापती महोदय असतील, सन्माननीय सदस्य असतील यांनी माझ्यासहित माननीय आयुक्त साहेबांचे आभार व्यक्त केलं आणि त्याचबरोबर याच्यावर चांगल्या पद्धतीमध्ये इतक्या 3-4 वर्षाच्या कालखंडामध्ये जो बजेट फुगीर दिसायचा त्या बजेटवर या ठिकाणी माननीय आयुक्त साहेबांनी स्वतः लक्ष घालून 772 कोटीचं मूळ अंदाजपत्रक या ठिकाणी आज स्थायी समितीला सादर केलेलं आहे.